मी श्री विश्वास बागोजी लोट, गंगापूर बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या गावचा रहिवासी आणि हे आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी जमलेत. आपण विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर असं देऊ इच्छितो की आपण विचारलं की गंगापूर फाट्यावरती की एक बोर्ड लावला होता कोणीतरी आणि 100% तो बोर्ड लावलेला परिस्थिती खरी होती की आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत ते या गंगापूरमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये चालू होती आणि कालही योगायोगाने 1 तारीख होती. मग ते एप्रिल फुल करण्यासाठी आम्हाला आले होते का आणि म्हणून सजग एक सुज्ञ नागरिकाने आणि एक मतदारांनी ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांनी एक बोर्ड त्या ठिकाणी गंगापूर फाट्यावरती लावला आणि त्याच्यामध्ये साधे प्रश्न विचारले की खासदार साहेब, आपण 5 वर्षापूर्वी निवडून गेला त्यानंतर तुम्ही मतदारसंघामध्ये आला नाहीत, फिरकला नाहीत, गायब होता का? कोरोनासारख्या महामारीमध्ये आम्ही जनता संकटामध्ये होते, त्यावेळेस आम्हाला हॉस्पिटल भेटत नव्हती, आमची लोकं त्यावेळेस मरत होती, आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागत होतं, लोकांना धान्य नव्हतं, अन्नधान्य मिळत नव्हतं, त्यावेळेस खासदार साहेब तुम्हाला आमची आठवण झाली नाही का मतदारसंघाची? आणि असे साधे प्रश्न त्यावेळेस त्या बोर्डवरती लिहिले आणि तो बोर्ड काल चर्चेचा विषय त्या ठिकाणी झाला. आम्ही बऱ्याच वेळा मतदारसंघामध्ये फिरलो तर बऱ्याच मतदारांचं असं म्हणणं होतं का खासदार हे फक्त खासदार हे कुठेही दसक्रिया माहिती करण्यासाठी नाहीत तर ते संसदेत प्रश्न मांडण्यासाठी आहेत. अशा मतदारांच्या बाबत काय म्हणणं आहे? 100% माझं एवढंच म्हणणं आहे की खासदार साहेबांना 5 वर्ष भेटतात, त्या 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी फक्त संसदेमध्ये दिल्लीमध्येच थांबायचं की ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले, तुमच्यावरती विश्वास टाकला आहे आणि सर्वसामान्य जनतेची काहीतरी अडचण अपेक्षा असती की आमचाही खासदार आम्हाला नाही का इथं गेले 5 महिन्यांनी 6 महिन्यांनी तरी भेटावं, पण हे जे खासदार आहेत ते गेली 5 वर्ष लोकांना भेटलेच नाही. त्यामध्ये खूप लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतात आणि त्यामाध्यमातून लोकांना अशी अपेक्षा असती की बा उद्या अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला, अन्य काही संकट आली, त्यामध्ये आम्हाला आमचा खासदार कुठेतरी भेटावं, आमची कैफियत त्यांच्यापर्यंत मांडावं आणि ती शासनापर्यंत पोहोचेल. पण हे जे खासदार आहेत हे फक्त एकच कारण सांगतात, हे यांच्या अभिनय क्षेत्र असल्यामुळं, हा नाटक व्यवसाय असल्यामुळं ते सातत्यानं, मी एक पुण्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो, त्या कार्यक्रमामध्ये असताना त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं एका पुस्तक प्रकाशनाला की हा माझा व्यवसाय नाही, माझ्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आहेत, मला नाटक आणि अभिनय करायचा हाच माझा व्यवसाय आहे, खासदार की हा माझा दुय्यम व्यवसाय आहे किंवा ते दुय्यम दृष्टिकोन आहे माझा. आणि मग तुम्ही काय जनतेची सेवा करणार? संसदेमध्ये गेलं साहेब, मोठी भाषणं केली त्या ठिकाणी, हावभाव करून एक नाटकीय शैलीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये जर त्या भाषणाला भरपूर लाईक भेटला, भरपूर कमेंट भेटला, म्हणजे तुम्ही मतदारसंघामध्ये खूप कामं केली असा त्याचा अर्थ होत नाही. आता ही जी लोकं आहेत, जी मतदार आहेत, जे असं म्हणणं आहे, तर या लोकांचं म्हणणं आहे का खासदार साहेबांनी संसदेत प्रश्न मांडले पाहिजे, माहिती तसं केलं, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नक्कीच बघ, संसदेमध्ये कामगिरी, ठीक आहे, संसदेमध्ये कामगिरी केलीच पाहिजे. याच्या अगोदरचे जे खासदार होते, माजी खासदार शिवाजीराव पाटील, यांची संसदेमध्ये चांगली कामगिरी आहे. सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे खासदार म्हणून त्यांचाही त्या ठिकाणी गौरव झाला, त्यांनाही संसदरत्न पुरस्कार भेटला, पण त्यांनी त्या संसदरत्न पुरस्काराचं कधी भांडवल केलं नाही. देशामध्ये अव्वल 5 खासदारांमध्ये त्यांचं नाव होतं. पण आता लोकांनी म्हणण्यापेक्षा जनता म्हणत नाही हे स्वतःच म्हणून यांच्या कार्यकर्त्यांना म्हणायला लावतात, यांना वेळ नसतो, त्यामुळे हे यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून एवढं म्हणतात की खासदाराचं काम संसदेत असतं, गल्लीत नसतं, दिल्लीत असतं. मग गल्लीतल्या लोकांना कोण भेटणार? गल्लीतल्या लोकांचे प्रश्न कोण सोडवणार? सर्वसामान्य जनतेने तुम्हाला त्यासाठी निवडून दिलं असतं की बा आम्ही आमच्या अडचणीमध्ये तुम्ही सोडवले पाहिजे, तुम्ही उपलब्ध झाले पाहिजे. एक तुम्ही महिन्यातून एखादा जनता दरबार घेऊ शकता. आत्ता जे माझे खासदार आहेत त्यांचे 800 जनता दरबार झाले आहेत आत्तापर्यंत आणि 5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक रविवारी त्यांचा जनता दरबार असतो, त्याच्यामध्ये खंडन नाही. खूप लोकांची कामं त्या ठिकाणी होतात, वयस्कर लोकांची कामं होतात, मुलांची त्या ठिकाणी कामं असतील ती कामं होतात. म्हणजे एखाद्या प्रश्नापासून पळायचं असतं तर त्याला बगल द्यायची म्हणून हे यांची अशी कारणं काढतात आणि तीच त्यांची लोकांच्या तोंडातून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून ती त्या ठिकाणी लोकांमार्फत घेतात, म्हणजे बाईट घेतात किंवा मग लोकांना बोलायला सांगतात की बाबा असं खासदाराचं काम दिल्लीमध्ये असं गल्लीत नसतं, मग 5 वर्ष परत तुम्ही गल्लीत यायचंच नाही का? गल्लीतल्या लोकांची तुम्हाला गरज नाही का? मतं लागल्यानंतरच मतदानासाठी तुम्ही गल्लीमध्ये येणार का 5 वर्षांनी? ठीक आहे, मग गल्लीतले लोकही त्यावेळेस विचार, गावामध्ये असे बोर्ड लागले होते खासदार येत नसल्याबाबतचे, तर तुम्हाला काय गावकऱ्यांना काय अनुभव आलाय काय? असा एवढं बोलणं चाललं ते कशा होत चाललंय? खासदार इकडे फक्त मतं मागायला चालती. तुम्ही गेले होते का? तुम्हाला तसा अनुभव आलाय का वैयक्तिक? आता जायला त्यांचा पत्ताच माहित नाही, त्यांचे कार्यकर्त्यांचं काही हे नाही, तर जाणार पुढं संपर्क करायचा प्रयत्न केला होता, भरपूर वेळा केला, फोनच ये नाही उचलले नाही किंवा काय असं चालूच आहे. काय पाटील गेला, फोन केला होता का? नाही, एक अनुभव सांगतो तुम्हाला की आम्ही 1 महिन्यापूर्वी आमच्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन होतं
नामदार दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि आत्ताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे या तिन्ही मान्यवरांची नावं त्या पत्रिकेत होती. आम्ही पत्रिका द्यायला दादांना गेलो, साहेबांनाही त्या ठिकाणी पत्रिका दिली आणि कोल्हे साहेबांच्या ऑफिसला गेलो. कमीत कमी 1.5 ते 2 तास आम्ही त्या ठिकाणी थांबलो. त्यांचे PA फोन उचलत नव्हते. शेवटी आम्ही नारायणगावमध्ये आमच्या एक पुतण्यांचं दुकान होतं, त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करायला लावला. तसं त्यांनी सांगितलं नारायण आमचं संगमनेरला कार्यक्रम चालू आहे, नाटकाचा प्रयोग, साहेब व्यस्त आहे, साहेब येऊ शकत नाहीत, पत्रिका तुम्ही तिथं ठेवा. आणि सर तिथला एक माणूस आम्हाला म्हणला हे ऑफिस पत्र कार्यक्रमाच्या पत्रिका ठेवण्यासाठीच आहेत. नारायणगावमधलाच एक व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी बोलला. आम्ही पत्रिका ठेवली आणि निघून आलो. व जर तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा जर मतदारांच्या ज्यांनी मतदान केलं त्यांच्या जर पूर्ण करू शकत नाही, तुम्ही जनतेला वेळ देऊ शकत नाही, तर मग तुम्ही कसले खासदार? शिरूर लोकसभेचा खासदार कसा असावा? दादांसारखा. शेतीच्या मालाला हमीभाव आहे का? नाही. मग शेतीविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही सगळे शेतकरी वर्ग इथं, मग आता आपण सर्व शेतीच करत असतो पण शेतीला हमीभाव नाही. मग आता शेतीला जर हमीभाव नाही तर आजचे दिन आलेत का? नरेंद्र मोदी साहेब यांनी तुम्हाला सांगितलं होतं आजचे दिन येतील, आजचे दिन मिळालेत का? नाही नाही, अजिबात नाही आहे तसं. कारण की शेतकऱ्याच्या आता कांद्याचं तुम्ही जे बोलताय, कांद्याचा गेली 5 वर्षात अजिबात भाव वाढलेला नाही आहे किंवा भेटलेला पण नाही आहे. कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये आवाज उठवला, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कांदा प्रश्न असेल, दुधाचे प्रश्न असेल, याबाबत आवाज उठवला असं बरेचसे लोकांचं म्हणणं आहे, मतदारांचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अनुदानही मिळालं त्याच्यामध्ये? नाही नाही, आवाज उठवला पण इथून पाठीमागे सर्व जेवढे खासदार होऊन गेले ना, आपलं शिवदादांनी पण आम्ही साक्षी आहे त्याला, तेव्हा शिवदादांनी पण कांद्याबाबत आवाज उठवला होता. आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता समजा कोल्हे साहेबांनी आवाज उठवला कांद्याचा, हे झालं ते झालं, पण नाही ना, आज दुधाचे भाव पहा किती कमी झाले, 25 ते 26 रुपये झाले. उन्हाळ्यामध्ये दुधाला तर भाव वाढायला पाहिजे, त्या टायमाला कोल्हे साहेबांनी पुढे यायला पाहिजे ना. आता का ना आवाज उठवते आपल्या, समजा तुम्ही आता हे घेता ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकरी आहे, आता दुग्ध व्यवसाय आहे त्यांचा, मग त्यांनी आवाज उठवला पाहिजे ना. आणि आपल्या सभेमध्ये सांगायला पाहिजे कमी दुधाबाबत पण आवाज उठवला होता, ते अजिबात सांगत नाही. तुम्ही शेतकऱ्यांची काय बरी नाही याच्यावरून तुमचं समजतं. आता उमेदवारांपैकी तुम्हाला खासदार म्हणून तुमच्या मनातला खासदार कोणता आहे? आता शिवाजीदादा आढळराव. शिवाजीदादा आढळराव पाटीलच का? हो, कारण त्यांना गोरगरिबांची जाण आहे, जनतेमध्ये मिसळणारा खासदार आहे, दुःखामध्ये सामील होणारा खासदार आहे. कोल्हे का नको? कोण? अहो तो निवडून गेल्यापासून तो आता आलाय, काल तो कशाला पाहिजे परत मतदारसंघ पाठीमागे यायला? आम्हाला शिवाजीदादा आढळरावच पाहिजेत. कोल्हे, तुमच्या विकास कामं नाही केली का? काय केलेलं? काहीच केलेलं नाही, काहीच कामं केलेली नाहीत. दादांनी काय काय केलं? अहो दादांनी आहे ना शाळेच्या खोल्या दिल्यात, तुम्हाला सांगतो पुराचं काम दादांनी दिले. दादांनी काय काय? दादाच का? कोल्हे साहेबांनी आमच्या गावामध्ये फक्त हायस्कूलला 1 लाख निधी दिला, पण दादांनी जवळजवळ खासदार नसतानी जवळजवळ 1 कोटी निधी आजपर्यंत गावाला दिलेला आहे. ज्या कुटुंबांची म्हणजे आमच्या येवलेवसीमध्ये 3च कुटुंब आहे जिथं त्यांच्या वाहतुकीचा एवढा प्रश्न मोठा होता, पण तिथं आता जवळजवळ 60 लाखाचा त्यांनी साखो पूल बांधून दिलेला. शिवाय गावात व्यायाम शाळा नव्हती, आधुनिक साहित्य पण दादांनी दिलेले. तसेच शाळेला दलित वस्तीला असे लागण तेवढं सभामंडप वगैरे दिला आहे. शाळेला म्हणजे कंपाऊंडसाठी 10 लाखाचा आता निधी मंजूर केलेला आहे. शिवाय स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी जवळजवळ 10 लाखाचा निधी दिलेला आहे. दादांनी जवळजवळ आजपर्यंत 1 कोटी खासदार नसतानाही निधी दिलेला आहे. कोल्हे साहेबांनी एवढा खासदार असूनही कमी निधी का दिला, हा प्रश्न उलट त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही. गंगापूर ग्रामस्थ आहेत, यांचं आता येणाऱ्या काळामध्ये नक्की झुकतं माप कुणाकडे राहणार आहे? शिवाजीदादा. आणि का? कारण त्यांचं असं आहे, यापूर्वीसुद्धा त्यांनी 15 वर्षसुद्धा गावोगावी जाऊन पडताळागाळीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आजसुद्धा जरी अमोल कोल्हे यांनी आता शाळेला जरी 10 लाख रुपये दिले, 15 लाख दिलते, तरी पण हा निधी हा नामदार दिले वैश्य पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. हा हे त्यांचं म्हणून काही निधी आम्हाला भेटलेला नाही. कोल्हे साहेबांना पाहिले का तुम्ही? कोल्हे साहेबांना समोर पाहिले का? अहो किती वेळा बघितले,
लस केल्या गेलो आम्ही कुठंतरी मी कार्यक्रम स्वतः कीर्तन करे कुठंतरी नजर पडतात. मला तुम्ही सांगा ज्या माणसाला कीर्तन आपलं दस केल्याच्या प्रवचन होता दरस्कित करायला वेळ मिळतो आणि सामान्य शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घ्यायला फक्त तुम्ही अफवा करायचे. आम्ही आवाज उठवला. आता तुम्ही सांगा पाठीमागं गाड्याचा आवाज कोणी उठवला होता? किती वर्षे वाढले अडलराव? कोणाकरता वाढले? शेतकऱ्यांकरता. गाडा ही प्रथम कोणाची आवड आहे? गाडा ही आवड कोणाची? शेतकऱ्यांचीच आहे ना. काहीतरी अडाणी कबाडी ज्याला शेती नाही ते गाडा उडवतात का? मग तुम्ही सांगा जे प्रगतिशील शेतकरी आहे त्याच्यापेक्षा काही. आता आमच्या गावाचं 25 गाडे आहेत हरदुई गावामध्ये. त्यांच्यांना आवड आहे ते गाडा उडवतात ना. मला तुम्ही सांगा त्यांच्याकरता आढळराव पाटलांनी जेवढ्या वेळेला चकरा मारल्या दिल्लीमध्ये, त्या डॉक्टरला भेटले, कोर्टात गेले, एवढ्या वेळेला हे गेलेत का? हे तुम्ही आता अलीकडे सांगायला लागले का? मी गाडा प्रेमींकरता आवाज उठवला, शेतकऱ्यांच्या हमी भावाकरता आवाज उठवला, असं शक्य आहे का? तुम्ही फक्त बोलण्यापुरतं येतो. कृती केली का तुम्ही? आमचंही तक्रार आहे शेतकऱ्यांची, आम्ही खंत आहे. तुम्ही सांगा वर्षांनी तर 30-30 दिवस आम्ही मानतो आहे, लढतो आहे शेतामध्ये, बरं रात्रंदिवस कष्ट करतो. जर आमच्या सामान्य शेतकऱ्याच्या जर मालाला भाव नसेल, तुम्ही सांगा कोणतंही सरकार असू द्या, सरकार आमचं काय दुश्मन नाही आणि आम्ही सरकारचे दुश्मन नाही, हा तो भाग नाही. पण मला तुम्ही सांगा शेतकऱ्याचं असं सरकार आहे का? आले का आत्तापर्यंत? इथून पुढं तरी येईल का? अशी आशा दाव त्यांनी ना. आता हे काल झाले, कुठंतरी आले. आता ते मला पुढचं नाही बोलायचं कसे आले, ते ज्यांचं आले त्यांनाच माहिती आहे, मला बोलायचं नाही त्या विषयावर. पण मला तुम्ही सांगा 5 वर्षामध्ये या तालुक्यातल्या सर्वसामान्य गावामध्ये आतापर्यंत त्या माणसाची पावलं पडल्यात का? त्याला विचारा तुम्ही स्वतः. साहेब मावळ भागामध्ये तुम्ही गंगापूर आपटी वगैरे ह्या अशा गावांनी आढळो आमचे वर जातात, वर कुडं आपटी खेतेपाठराव जातात, वर गोरगरिबांच्या घरांनी जातात ते. आता हे तुमचे मोठे मोठ्याचे खासदार झाले, त्यांनी आता गरिबांच्या घरांना कोण यायला का? तुला जर पुन्हा आशा आहे निवडून यायची, आता तू फक्त इलेक्शन आले म्हणून बघतो. मी आवाज उठवला. अरे पण आवाज तो उठवला शेतकऱ्यांपर्यंत आलाय का? सत्य शिकलं. आम्ही अशी मानणारी जाण जुनी माणसं येत आहेत. आम्ही कोण अशा भावनेशी खेळणार नाही. आता कोण निवडून आलं पाहिजे? आता कोण निवडून आमचे आढळराव झाले पाहिजे. आढळराव झाले आम्ही सुखोकून सांगतो ना, कुठे कोणत्या पक्षाजवळ आम्हाला उभं करा, आम्ही तेच सांगणार ना. आजी तुमचं काय मत आहे? शिवाजी दादा सारखा असावा का? बरं मग तो चांगला माणूस आहे. कोल्हे पण चांगले आहेत. कोल्हे काय करतात?